मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन वर्ग सातवा विषय इतिहास पाठ बारावा साम्राज्याची वाटचाल। तो विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपल्याला मराठी साम्राज्याचा हे जे वाटचाल आहे, ही वाटचाल पुढे कशा पद्धतीने चालली, कोणी चालवली, त्यांची माहिती सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे। तर मराठी सत्तेचा जो उदय झाला स्वराज्य स्थापनेपासून, तर एवढं मोठं मराठ्यांचं साम्राज्य तयार झालं, साम्राज्याचा प्रवास कसा झाला ते आपण आता फक्त पाहायला मिळतं। तर मराठ्यांच्या विस्तार होत होत भारताच्या उत्तरेकडे सुद्धा झाला। तर त्यासाठी ज्या सरदारांनी एक महत्त्व म्हणजे जे काही महत्त्वाचे योगदान त्यांनी दिलं, त्या व्यक्तींची माहिती आपल्याला या पाठातून मिळणार आहे। तर सर्वप्रथम इंदोरचे होळकर, आता इंदोरचे होळकर हे कोण होते, तर मल्हारराव होळकर असं त्यांचं नाव। इंदोरच्या एक छोटंसं साम्राज्याचे ते संस्थापक होते। त्यांनी मराठी राज्याच्या सेवा मराठी राज्यांना सेवा दिली। त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते गनिमी कावळ्याच्या युद्ध पद्धतीमध्ये निष्णात होते। पहिला बाजीराव नानाराव कृष्णे त्यांच्या काळामध्ये त्यांनी उत्तरमध्ये बरेच पराक्रम गाजवले। माळव्यामध्ये त्यांनी राजपुतांना मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले, त्यामुळे त्यांचा बराच मोठा वाटा होता। पानिपतचे युद्ध, त्या पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांची भलाकीची झालेली स्थिती, ते स्थिती सुधारण्यास केलेली त्यांनी मदत, अशा बऱ्याच गोष्टीमुळे त्यांच्या ओळख पाहायला मिळते। तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई ह्या कोण होत्या, तर त्या मल्हाररावांच्या पुत्र खंडाराव त्यांच्या पत्नी, लक्षात म्हणजे त्यांची सून, मल्हाररावांची सून, त्यांचं नाव होतं अहिल्याबाई होळकर। तर खंडेरावांच्या कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू होऊन त्यांच्याच वारसा अहिल्याबाई होळकरांनी पुढे चालविला। मल्हाररावही काही काळानंतर मरण पावले। मग इंदोरचा हे जे कारभार आहे, हा कारभार कसा चालेल, तर त्यासाठी मग सर्वप्रथम त्या म्हणजे खंडेरावांच्या ज्या पत्नी होत्या अहिल्याबाई होळकर, त्यांनी आपल्या हातामध्ये सूत्र घेऊन तिथला राजकारभार सांभाळला। त्यांचं वैशिष्ट्य कसं होतं की त्या मुत्सद्दी होत्या, उत्कृष्ट प्रशासक होत्या, नवनवीन कायदे त्यांनी करून शेतचारा कर वसुली अशा विविध गोष्टींची नियमावली त्यांनी बसवली। तर पडीक जमिनी जास्तीत जास्त लागवडीखाली आणणे हाही त्यांचा प्रमुख उद्देश होता। व्यापार उद्योगाला त्यांनी प्रोत्साहन दिलं। चारी दिशांना असलेले जे धर्मस्थळे आहेत, त्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोया अशा विविध गोष्टींची उभारणी त्यांनी केली। देशामध्ये सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा जो प्रयत्न होता, एक छोटासा, त्या स्वतःच न्यायनिवाडे करण्याचं सुद्धा काम करायच्या। असे जवळपास 28 वर्ष त्यांनी समर्थपणे, हा एक स्त्रिया असून सुद्धा त्यांनी समर्थपणे राजकारभार सांभाळला। त्यानंतर नागपूरचे बोधले, तर नागपूरचे बोधले म्हणजे स्थानिक नागपूर, तर नागपूरवर भोसलेपैकी गजानन परसोती भोसले यांनी शाहू महाराजांच्या काळामध्ये वराड, गुणवन इथला हा जो प्रदेश आहे, विदर्भ वैदर्भिक प्रदेश, त्या वैदर्भीय प्रदेशातील संपूर्ण कलदा किंवा अधिकार या नागपूरचे भोसले यांना देण्यात आलं होतं। तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ते सर्व कर्तबगार पराक्रमी होते। दक्षिणेमधील तिरुचिरापल्ली व अर्काट या आसपासच्या प्रदेशामध्ये मराठ्यांच्या बराच प्रदेश त्यांनी वर्चस्वाखाली आणला। बंगाल, बिहार, उडीसा इथून इथल्या प्रांतामधूनही त्यांनी मराठ्यांना चौथाई वसूल करण्याचे हक्क मिळवून दिले। त्यांनी मराठ्यांच्या प्रभावाखाली बरेच प्रदेश आणले। 1751 नागपूरकर भोसल्यांनी ओडिशा सुद्धा अलीबद्दी खाली कोणी जिंकून घेतला आणि पुढे 1803 मराठ्यांचे प्रभुत्व त्या ओडिशा प्रांतावर आले। तर असे हे नागपूरचे भोसले। त्यानंतर आहे ग्वालियरचे शिंदे। तर ग्वालियरचे शिंदे हे कोण होते बघा, थोरल्या बाजीरावाने रानोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमलं। रानोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी, महाजी व त्यांच्या पराक्रमांनी पराक्रम घालून या मराठ्यांच्या वर्चस्व उत्तरेमध्ये निर्माण केलं। त्यापैकी एक होते शिंदे। तर माधवराव शिंदे त्या घराण्यातील सरदार जी महाजींनी दिली, ते पराक्रमी मुत्सद्देही होते। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पानिपतचा जो पराभव मराठ्यांना झाला, त्या पराभवानंतर भारतामध्ये मराठ्यांचं पुन्हा
वर्चस्व प्राप्त करून देण्यामध्ये सर्वात मोठं योगदान ग्वालियरच्या शिंद्यांच्या राहिलं. तर त्यांनी डिबॉईन फ्रेंच लष्करी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली. तर ते फौज प्रशिक्षित करून तोफखाना सुसज्ज केला. म्हणजे सेनेमध्ये जे वैशिष्ट्य असायला पाहिजे असे बरेचसे शिकवण त्यांनी दिली. कवायती फौजेच्या बळावर त्यांनी लोहिले जाक राजपूत अशा सारखे जे विरोधी सत्ता होत्या मराठ्यांच्या त्यांना भागात ठेवलं. पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची क्षती क्षीण झाली म्हणजे कमी झाली असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये भाग घेणं सुरू केलं. म्हणजे मराठ्यांच्या तिथून हस्तक्षेप टळावा किंवा त्यांचं वर्चस्व कमी व्हावं अशा हेतूने मग त्यांनी बंगालच्या सुभाजी दिवाणीचे अधिकारसुद्धा स्वतःकडे घेऊन घेतले. ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊन इच्छित होते. पार ग्वालियर शिंदे यांनी दिल्लीच्या बादशहा जो संपूर्ण देशावर राजकारभार करायचे तर तिथले अधिकार त्यांनी मिळवले. तर शिंदे यांनी इंग्रजांवर मात केली आणि बादशहाला पुन्हा गादीवर बसविलं. म्हणजे इंग्रजांच्या वर्चस्व त्यांनी त्यांची हकालपट्टी करून पुन्हा मुघल बादशहांच्या तिथे वर्चस्व सत्तेवर सत्ता मिळवून दिली. तर वकील ई मुतलक हे त्यांना पद देण्यात आलं. त्याचा अर्थ काय होतो? त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुख्याने देऊ केली. त्यांना जे प्रमुख अधिकार उपलब्ध होते ते अधिकार पद देण्यात आले. त्यांनी ते पद बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीनं स्वतःला स्वीकारलं आणि या पदामुळे दिल्लीची बादशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली. म्हणजे एक काळ असा होता की संपूर्ण भारतावर दिल्लीवरून राजकारभार केला जायचा. तर त्या दिल्लीच्या राज अधिकारपद त्यांनी स्वतः मिळवून घेतलं. तर कोसळणाऱ्या बादशाहीच्या टोला सावरणं हे काही सोपं काम नव्हतं. महाजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि जिद्दीने 1784 ते 1794 या काळात दिल्लीच्या कारभार त्यांनी खंबीरपणे पाहला. पानिपतच्या लढाईला जबाबदार असलेल्या नजीब खानाचे वारसदार अद्याप रोहित खंडाच्या कारस्थानाचे करतच होते. आता आपण या आधीच्या पाठातून पाहिलं आहे नजीब खान जो उत्तरेमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जात होता तो कशा प्रकारे विरोधकांना आमंत्रित करून भारतावर युद्ध करण्यास किंवा लढा देण्यास बुलवत होता, है की नाही? तर त्याचे काही वारस होते ते काही ना काही कारनामे असे करतच होते भारताच्या ह्याच्यामध्ये. तर पैशासाठी बादशहाचा आणि बेगमांचा त्यांनी छळ केला. बादशहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महाजींनी कादीरचा पराभव केला. महाजींनी मग त्यांना धडा शिकवण्याचे ठरवलं. त्यांचा बंदोबस्त लावला. त्यांनी बळकावलेली संपत्ती पुन्हा परत मिळवली आणि ती बादशहाला परत केली. अशा रीतीने महाजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची परत मिळवून दिली. दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले. म्हणजे ही त्यांची कामगिरी ग्वालियरच्या शिंद्यांची. तर अशा पद्धतीने महाजींची आपल्याला इथे वैशिष्ट्य पाहायला मिळतं. पेशवेकालीन गृहकथाचे एक प्रतिकूल परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. रघुनाथराव जे सत्तेच्या लालसेपोटी मराठी सत्तेला झुकारून त्याने तो इंग्रजांच्या सेवेमध्ये गेला. मग इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद त्याने मिळवण्याचा त्याचा इरादा होता. परंतु काय झालं, मराठी मुक्त त्यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यातला संघर्ष अटळ होता. आणि मग हा संघर्ष त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे त्याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज यांच्या दोन महासत्तामधूनच होणार होता. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी संपूर्ण सत्ता सांभाळली आणि त्यानंतरच्या काळात आपल्याला माहीत आहे की इंग्रजांनी कशा पद्धतीने सत्ता मिळवली. आता ह्या दोनच सत्ता उरल्या होत्या प्रतिमाशाली. तर त्यातून मग इंग्रजांनी आपली सत्ते स्थापना करण्यास सुरुवात केली. मुंबईहून इंग्रज पोकट मार्गे मराठ्यांवर चढून आले. महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना रेपटली. गणिती कामापतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्यसामग्री मिळवली नाही. खूप घनघोर असं युद्ध झालं. त्यामध्ये मराठे आणि इंग्रज भिडले. काही काळ तरी मराठ्यांनी इंग्रजांचा सामना केला. त्यांना त्यांच्या संपूर्ण प्रदेश काही त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. पण मात्र जेव्हा मराठ्यांनी त्यांच्यासमोर एक आव्हान निर्माण केलं त्यावेळी मग रघुनाथरावांना त्यांनी मराठ्यांना पुन्हा भाग पाडलं. दिल्लीवर 1803 मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतलं. म्हणजे महाजींच्या कामगिरीचे मोल त्यांना लक्षात आलं.
दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुन्हा परत पुण्यामध्ये आले, पुन्हा जवळ बांधवली इथे त्यांच्या पोहोचले. अशा प्रकारे ते केलेली त्यांची कामगिरी आता इथे दिसून येते, स्पष्ट होते. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे त्यांची समाधी स्थळ आहे ते. तर शिंदे, होळकर, भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही असे सरदार होते ज्यापैकी ज्यांनी अशी कामगिरी मराठ्यांच्या सत्ता साम्राज्यासाठी केलेली होती. असे विविध उल्लेखनीय त्यांच्या सेवा महत्त्वाच्या आहेत. शिवाजी महाराजांनी उभारलेले आंबार, कान्होजी व तुळाजी आंगडे इतर पिकांनी प्रबळ बनवतात. शिवाजी महाराजांच्या साम्राज्य कार्यामध्ये अनेक आम्ही असे दिलं. तर ह्या आरमारामुळे आपण पोर्तुगीजसारख्या सत्ता, इंग्रजसारखा सत्ता, सिद्धीसारखा सत्ता या आरमाराच्या जोरावर त्यांना आपण धाकात ठेवलं आणि मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचं रक्षण त्या ठिकाणी झालं. तसंच सेनापती खंडेराव दाभाडे, त्यांच्या पुत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. खंडेरावच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नी उमाबाई अहमदाबादच्या मुघल सदनचे त्यांनीही पारिपत्य केलं. तिथे किल्ला जिंकला आणि पुढे गायकवाडांनी गुजरातमधील बडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र बनविलं. असे अनेक उदाहरणं यामध्ये आलेले आहे. मराठ्यांच्या सत्तेच्या विस्तारामध्ये अनेकांनी अशा सेवा दिलेल्या आहेत. माधवरावांच्या पेशवांचा जेव्हा मृत्यू झाला तर त्या मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस यांनी महाजी शिंद्यांनी व्यवस्थित बसवली, बरोबर आहे. तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापनामध्ये गुंतलेले असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडच्या राजकारभार सांभाळला. त्या कार्यामध्ये पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते अशा विविध सरदारांनी त्यांना साथ दिली, नाही का. तर या सगळ्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेमध्ये वर्चस्व स्थापन झालं. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, वडोद्याचे गायकवाड यांनी जो पराक्रम केला, त्यांनी जे नेतृत्व क्षमता दाखवली, त्यांची जी कर्तव्यारी होती, या सर्व गुणांच्या आधारे मराठ्यांच्या सत्तेला एक वैभव प्राप्त त्यांनी करून दिलं. ते मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आधारस्तंभ झाले. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने मराठी साम्राज्याची वाटचाल पुढे चालली. यानंतरच्या भागापासून नंतरच्या तासामध्ये बघू. धन्यवाद.